26 जनवरी 2022 के गणतंत्र दिवस पर केबीज हाइट सह्याद्री पार्क अहमदनगर श्रीरामपुर तहसील के शिरस गांव यहाँ श्री साई बाबा मंदिर प्राण प्रतिष्ठा और गृह प्रकल्प का शुभारंभ प्रमुख मान्यवरों के उपस्थिति में संपन्न हुआ। इस कार्यक्रम का आयोजन शिरडी के होटल केबीज ग्रैंड के संचालक श्री दिलीप भाऊ वाकचौरे पाटिल, श्री नीलेश वाकचौरे पाटिल, श्री करण नवले साहेब इन्होंने किया था। श्री दिलीप भाऊ वाकचौरे पाटिल इन्होंने कहा कि पूरे भारत में हर गांव हर शहर में श्री साई बाबा के मंदिर की स्थापना होनी चाहिए और इसकी शुरुआत इस कार्यक्रम से की। श्री साई बाबा की मूर्ति प्राण प्रतिष्ठा विधिवत पूजा अर्चना की गई, साथ में साई भजन और भंडारे का आयोजन भी किया गया था। साई भजन संध्या भजन कार्यक्रम में श्रीरामपुर के साई भजन गायक श्री ओझा, शिरडी के साई आश्रय परिवार के साई भजन बाल कलाकार और श्री मंगल सागर इन्होंने सुमधुर साई भजन प्रस्तुत किए। मुख्य अतिथि में श्रीमती अनुराधा अधिक, श्रीरामपुर नगर परिषद नगर अध्यक्षा और श्री साई संस्थान विश्वस्त माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे पवार काका, डॉक्टर एकनाथ गोंदकर, श्री साई संस्थान विश्वस्त श्री अविनाश दंडवते, श्री साई संस्थान विश्वस्त श्रीमती अर्चना पानसरे, श्री ज्ञानेश्वर मुरकुटे, साई आश्रय परिवार के संचालक श्री गणेश भाऊ दलवी शिरडी, साई सेवा प्रतिष्ठान कारेगांव के अध्यक्ष सुनील पाठरे और इनके सहयोगी उपस्थित रहे और कार्यक्रम संपन्न हुआ। साईनाथ आपण आता आरत्या म्हणालो, त्या आरत्याचाच मी उल्लेख घेऊन तुम्हाला बाबांची ओळख करून देतो। कारण आजकाल काय झालं माहितीये, बाबांना सर्व मानतात पण बाबा की कोणी मानता। बाबांचा जो उपदेश आहे, बाबांचा जो बाबांची जी एक सुख संपन्न आयुष्य कसं जगावं यांच्या ज्या गुरुकिल्ली आपल्याला दिलेल्या आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पण ते आता ते आपण वेळ खूप झालेला आहे, मी फक्त बाबांची ओळख करून देतो बाबा कोण आहेत। आपल्या आजच्या आरत्यामध्येच त्यांनी सांगितले, अजन्माद्यमेकं परब्रह्म साक्षात स्वयंसंभवम, स्वतः प्रकट झाले स्वयंसंभवम राममेवावतीर्णम, हे प्रत्यक्ष श्रीराम प्रभू प्रकट झालेले आहेत। आणि दत्त आरत काय दत्तावधूताची गा आपण आरती म्हटली बाबांना दत्तावधूत, ते कसे दत्तावधूत आहेत त्याचा थोडासा उगम सांगतो। आणि परमेश्वराचा हा जो अवतार आहे, हा कल्की अवतार, हा शेवटचा अवतार आहे। जेव्हा हा अवतार असेल जगातलं 2/3 लोक साईबाबाची भक्ती करायला लागतील तेव्हा या अवताराचं महत्त्व कळणार। आणि त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने ही भक्ती संपूर्ण आसमंतामध्ये, पूर्ण जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये पसरणार आहे। आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण शिर्डीच्या प्रभाव क्षेत्रामध्ये सर्वजण आहोत, आपलं भाग्य आहे। कोण आहेत बाबा? अभ्यासकासाठी सगळे सांगतो की श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय प्रभूंचे पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचं स्थान तिकडे काकीनाडा समस्तीपूर तिकडे आहे, तिथे त्यांचं प्रकटीकरण झालं होतं। त्यांनी त्यांचा कार्यकाल आहे 1320 ते 1350, किती 1320 ते 1350। त्यांच्या सानिध्यामध्ये राहून शंकर भट नावाचे त्यांचे एक कानडी ब्राह्मण होते, ते त्यांच्याबरोबर राहून त्यांची चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे। श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र ते आहे, त्याचं मराठी भाषांतर आपले हरिभाऊ निठूरकर भागवताचार्य त्यांनी केलंय। आता याचं वैशिष्ट्य आहे ह्या चरित्राचं, त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभांनी तिरुमलदास नावाच्या एका माणसाला, तिरुमलदास हे त्यावेळेस रजक परीट कुटुंबातले, त्यांना सांगितलं, हे तिरुमलदासा पुढे मी मध्य भारतामध्ये दिशिला नगरीमध्ये, मध्य भारतामध्ये दिशिला नगरी, त्यावेळेस शिर्डीचं नाव दिशिला नगरी होतं 1320-1350 मध्ये, आणि तिथे यवनाच्या रूपात जन्माला घेणार आहे, यवनाच्या रूपात येणार आहे।